नमस्कार विद्यार्थी मित्र हो, बीकॉम भाग एक विपणनाची तत्वे या विषयामधील जे दुसरे युनिट आहे उपभोक्त्याची वर्तन पद्धती त्यामधील जो उपविभाग आहे बाजारपेठ विभाजन, बाजारपेठ विभाजनाचे विविध आधार आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत। तर आपण या अगोदरच्या लेक्चरला पाहिलेलंच आहे की संपूर्ण बाजारपेठेचे सोयीनुसार ग्राहकांच्या वैशिष्ट्यानुसार जे काही भाग पाडले जातात, जे संपूर्ण बाजारपेठेचं विभाजन केलं जात त्यालाच बाजारपेठ विभाजन असं म्हटलं जातं। मग हे बाजारपेठ विभाजन कोणत्या घटकांच्या आधारे केलं जातं ते आज आपण पाहणार आहोत। तर बाजारपेठेचं विभाजन जे आहे ते विभिन्न किंवा वेगवेगळ्या घटकांच्या आधारे करता येतं। बाजारपेठेचं विभाजन करताना बाजारपेठेचं स्वरूप त्याचबरोबर बाजारपेठ विभाजनाचा दृष्टिकोन हे दोन घटक आधारभूत ठरतात। म्हणजे या दोन घटकांच्या आधारे विभाजन केलं जातं, त्यामध्ये बाजारपेठेचं स्वरूप आणि बाजारपेठ विभाजनाचा दृष्टिकोन। उपभोक्ता बाजारपेठ व व्यापारी बाजारपेठ असे बाजारपेठेचे स्वरूप असू शकते। त्याशिवाय लोकाभिमुख दृष्टिकोन, वस्तू अभिमुख किंवा वस्तुभिमुख दृष्टिकोन असे दोन दृष्टिकोन सुद्धा विभाजन करताना अनुसरता येतात। सर्वसाधारणपणे बाजारपेठेचे विभाजन करण्यासाठी घेण्यात येणारे विविध आधार पुढील प्रमाणे आहेत। त्यामधील पहिला महत्वपूर्ण आधार म्हणजे भौगोलिक घटकांच्या आधारे विभाजन किंवा भौगोलिक आधारे विभाजन। यामध्ये भौगोलिक घटकांचा आधार हा प्रमाणभूत मानला जातो किंवा आधारभूत मानला जातो। भौगोलिक घटकांच्या आधारे संपूर्ण बाजारपेठेचे विभाजन करण्याची पद्धत सर्वात जुनी व परंपरागत स्वरूपाची आहे। या पद्धतीमध्ये भौगोलिक आकार आधारभूत घेतला जातो। बऱ्याच वेळेला हा भौगोलिक आकार मुळातच अस्तित्वात असतो, फक्त त्यांचा आधार घेऊन बाजारपेठेचे भाग पाडले जातात। या भौगोलिक आकारांमध्ये खंड, राष्ट्र, प्रदेश, जिल्हा, तालुका, शहर हे आधार प्रचलित आहेत। जागतिक स्तरावरील विपणन संस्था आपले जागतिक बाजारपेठेचे विभाजन करताना खंड हा आधार घेऊन आशिया खंड, युरोप खंड, आफ्रिका खंड इत्यादी या प्रकारे विभाजन करू शकते। त्याचप्रमाणे याच आधारावरती अधिक बाजारपेठेचे भाग जर आपल्याला पाडायचे असल्यास मध्य आशिया, पूर्व आशिया, आग्नेय आशिया, पश्चिम आशिया असे विभाजन करू शकतात। राष्ट्राच्या आधारे जर विभाजन करायचं झालं तर भारत, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, अमेरिका असे किंवा अशा घटकांच्या आधारे सुद्धा बाजारपेठेचे संपूर्ण भाग पाडता येतात। त्याचप्रमाणे प्रदेशाच्या आधारे जर बघायचं झालं किंवा प्रदेशाच्या आधारे जर बाजारपेठेचं विभाजन करायचं झालं तर पुणे विभाग, मुंबई विभाग, नागपूर विभाग, औरंगाबाद विभाग, कोकण विभाग असे विभाजन केले जाते। म्हणजे हे जे सर्व प्रदेश आहेत ते महाराष्ट्र राज्याच्या अखेरीत किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये येतात। आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये या विभाजनासाठी नकाशा कार्यप्रणाली विकसित करण्यात येते। भौगोलिक स्थिती समान असलेल्या ठिकाणच्या ग्राहकांच्या गरजा, मागण्या, आवडीनिवडी, वर्तन पद्धती इत्यादी समान असतात व त्यामुळे विपणन संस्थेला परिणामकारक विपणन करता येते। म्हणजे थोडक्यात आपण यामध्ये असं सांगू शकतो की जे काही भौगोलिक घटक आहेत त्याच्या आधारे विभाजन करणं म्हणजे भौगोलिक आधारे विभाजन। दुसरा जो काही आधार आहे बाजारपेठ विभाजनाचा तो म्हणजे लोकसंख्येच्या आधारे विभाजन। यामध्ये बाजारपेठेचे विभाजन करण्यासाठी लोकसंख्या हा आधार घेतला जातो। लोकसंख्येचा आधार घेण्याची पद्धत सुद्धा जुनी व परंपरागत आहे। लोकसंख्येमध्ये विविध प्रकारचे ग्राहक समूह असतात। हे ग्राहक समूह वेगळे करण्यासाठी लोकसंख्या विषयक घटकांचा आधार घेण्यात येतो। या घटकांमध्ये वय, लिंग, शिक्षण, कामधंदा, धर्म, जात, वर्ग, कुटुंबाचे उत्पन्न, राष्ट्रीयता इत्यादींचा समावेश होतो। वयोगटानुसार
शिशु ग्राहक, बाल ग्राहक, तरुण वर्ग, वयस्कर गट, ज्येष्ठ नागरिक गट इत्यादींचा आधार घेऊन बाजारपेठेचे विभाजन करता येते. बहुसंख्य व्यापारी बँकांनी ज्येष्ठ नागरिक गटाचा ग्राहक समूह घेऊन त्यांच्या ठेवीवर 0.5% ते 1% जास्त व्याज देण्याची योजना कार्यान्वित केली व त्यास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. लिंग वेदानुसार स्त्री ग्राहक व पुरुष ग्राहक असे विभाजन, तर उत्पन्नानुसार 40 ते 50 हजार रुपये, 50 हजार ते 1 लाख रुपये, 1 लाख ते 3 लाख रुपये, 3 लाख ते 5 लाख रुपये अशी विभागणी करता येते. कामधंद्यानुसार जर विभाजन करायचं झालं तर स्वयंरोजगार, नोकरी, व्यवसाय इत्यादी घटकांचा आधार घेऊन बाजारपेठेचे विविध भाग करता येतात. त्याचबरोबर शिक्षणानुसार अशिक्षित, सुशिक्षित, पदवीधर, पदव्युत्तर, व्यावसायिक शिक्षण इत्यादी आधार विभाजनासाठी घेतले जातात. जेव्हा विशिष्ट ग्राहक समूहासाठी नियमधारी अथवा लक्ष केंद्रित विपणन करावायचे असल्यास लोकसंख्या विषयक आधार घेणे फायद्याचे ठरते. यापुढील आधार म्हणजे मानसशास्त्रीय आधारित विभाजन. म्हणजे बाजारपेठेचं विभाजन हे मानसशास्त्रीय घटकांच्या आधारे सुद्धा करता येतं. यामध्ये आपल्याला माहितच आहे की आधुनिक जीवन पद्धतीमध्ये मानसशास्त्रीय घटकांचा आधार हा बाजारपेठ विभाजनासाठी घेण्यात येतो. समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा स्तर वाढल्यामुळे मानसशास्त्रीय घटकांना महत्व प्राप्त झालेले आहे. या घटकांच्या मध्ये प्रामुख्याने जीवनशैली व व्यक्तिमत्व या बाबींचा प्रामुख्याने समावेश होतो. जीवनशैलीमध्ये संस्कृती अभिमुख, त्याचप्रमाणे क्रीडा अभिमुख, पर्यटन अभिमुख, घरबाह्य अभिमुख इत्यादी घटकांच्या आधारे ग्राहक समूहाचे भाग पाडले जातात. पर्यटन अभिमुख जे काही ग्राहक असतील अशा ग्राहकांसाठी प्रवासी कंपन्या खास योजना जाहीर करून पर्यटकांना आकर्षित करू शकतात. त्याचप्रमाणे जे कोणी घरबाह्य अभिमुख ग्राहक आहेत, म्हणजे ज्यांना सतत घराच्या बाहेर राहण्याची सवय आहे किंवा घरामध्ये जे ग्राहक जास्त राहत नाही, ज्यांना बाहेर फिरायची आवड आहे, असे जे घरबाह्य अभिमुख ग्राहक आहेत त्यांच्यासाठी निसर्ग भ्रमंतीच्या वेगळ्या मोहिमा आखल्या जातात व त्या ग्राहक समूहास आकर्षित केले जाते. व्यक्तिमत्वानुसार निर्णायक, एकाधिकारी, महत्वाकांक्षी, निवडदक्ष इत्यादी घटकांचा आधार घेऊन बाजारपेठेचे विभाजन करण्यात येते किंवा केले जाते. यापुढील आधार म्हणजे वर्तन पद्धतीच्या आधारे विभाजन. ग्राहकांच्या वर्तन पद्धतीचा आधार घेऊन बाजारपेठेचे विभाजन करताना यामध्ये प्रसंग, वस्तूलाभ, वापरकर्त्याचा दर्जा, ग्राहकांच्या निष्ठा, दृष्टिकोन, खरेदी प्रेरणा, त्याचबरोबर मानसिक तयारी, खरेदी प्रतिसाद इत्यादी घटकांचा आधार घेण्यात येतो. विपणनामध्ये खरेदीदाराची वर्तन पद्धती हा महत्वाचा निर्णायक घटक असतो. या घटकांचा जर विचार केला तर प्रसंगामध्ये लग्न, वाढदिवस, त्याचबरोबर जन्मोत्सव, आजारपण, सण, नोकरीबद्दल मेजवानी, खास दिवस इत्यादी जे काही प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित घटक आहेत अशा घटकांचा आधार घेऊन ग्राहक समूहाचे भाग पाडले जातात. प्रसंगानुसार होणारी खरेदी लक्षणीय प्रमाणात असल्यास त्या घटकाचा विभाजनासाठी उपयोग करून घेण्यात येतो. वस्तूला किंवा या भागामध्ये दर्जादक्ष, सेवादक्ष, काटकसर, वेग, सुखदायी, सुरक्षितता इत्यादी घटकांचा विचार हा बाजारपेठेचे विभाजन करताना केला जातो किंवा इत्यादी जे काही घटक आहेत त्यांचा आधार हा बाजारपेठेचे विभाजन करताना घेतला जातो. मोठ्या उद्योगपतींना व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना वेळ हा महत्वाचा घटक वाटत असतो, त्यामुळेच त्यांना प्रवासासाठी वेगवान साधन महत्वाचे वाटते. म्हणजेच हा ग्राहक समूह विमान प्रवास अधिक पसंत करतो. उदाहरणार्थ आपल्याला माहितच आहे की पुणे मुंबई असा रोज प्रवास करणारा ग्राहक समूहाचे प्रवासाचे साधन निवडताना
काटकसर, सुखदायी या बाबींचा विचार करणार. म्हणूनच रेल्वे खात्याने हा ग्राहक समूह वेगळा समजून त्यांच्यासाठी खास चेअर कार रेल्वे सुरू केले. म्हणजे आपल्याला माहितच आहे की पुणे मुंबई असा जो काही नोकरीच्या निमित्तानं जे लोक रोज प्रवास करतात त्यांच्यासाठी डेक्कन क्वीन नावाची ही ट्रेन आहे किंवा अन्य काही ट्रेन आहेत, त्या त्या ट्रेनमध्ये त्या रेल्वेमध्ये खास चेअर कार म्हणून ही सेवा जी आहे ही सेवा रेल्वेने सुरू केलेली आहे. त्याचबरोबर ग्राहक निष्ठा जी असते त्या ग्राहक निष्ठेच्या आधारे ताठर निष्ठा, बदलणारी निष्ठा इत्यादीच्या आधारे बाजारपेठेचे भाग पाडले जातात. त्याच्या पुढचा आणि शेवटचा आधार म्हणजे मिश्र घटकांच्या आधारे विभाजन. आता जे आपण यापूर्वी चार मुद्दे बघितले त्या चार मुद्द्यांच्या व्यतिरिक्त जो आहे जे वेगळ्या प्रकारचे घटक असतात ते म्हणजे मिश्र घटक, म्हणजे मिश्र घटकांच्या आधारे विभाजन. म्हणजेच काय की बऱ्याच वेळेला विपणन संस्था एका घटकाचा आधार हा विभाजन कर बाजारपेठेचं विभाजन करण्यासाठी घेण्याऐवजी दोन किंवा अधिक घटकांचे मिश्रण करून बाजारपेठेचे विभाजन करू शकते. स्त्री उदा आपल्याला माहितच आहे की स्त्री ग्राहकांमध्ये जीवनशैलीचा आधार घेऊन व जीवनशैलीमध्ये वर्तन पद्धतीचा आधार घेऊन बाजारपेठेचे भाग पाडता येतात. म्हणजेच तीन मुख्य घटकांचा आधार घेऊन बाजारपेठेचे भाग केले जातात. स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये अशा घटकांचा उपयोग करून बाजारपेठेचे विभाजन करण्यात येते. आधुनिक विपणनामध्ये मिश्र घटकांचा आधार अधिक प्रचलित ठरलेला आहे. अशा प्रकारे या पाच घटकांच्या आधारे बाजारपेठेचे विभाजन केले जाते.